मिरज येथील सुभाष नगरमध्ये रेशन दुकानदाराने रेशनचे एक टन तांदूळ काळ्या बाजारात विकण्याचा केलेला उद्योग नागरिकांच्या सतर्कतेनं उघडकीस आला. धान्य जप्त करण्यात आले. शिवाय रेशन दुकानाला सील ठोकण्यात आले. सुभाष नगर येथे रेशन दुकान आहे. अशोक सावळे चालक आहेत. बेकायदेशीरपणे रेशन धान्याची विक्री, रेशन कार्डधारकांची फसवणूक, जादा दरानं धान्याची विक्री यासारख्या तक्रारी त्या दुकानाबद्दल येत होत्या. मात्र पुरवठा विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी रेशनच्या धान्याच्या काळ्या बाजारात विक्रीचा उद्योग उघडकीस आणला. त्यानुसार नागरिकांनी पाळत ठेवून रात्री तांदळाचा टेम्पो पकडला. रात्री एका पॅगो रिक्षामध्ये रेशन धान्याची पोती भरण्यात आली. 1000 किलो धान्याचा साठा रिक्षा चढवण्यात आला. 50 किलोचे एक याप्रमाणे 20 पोती रिक्षा चढवली होती. यावेळी नागरिकांनी पाळत ठेवून ग्रामपंचायत सदस्यांना, इतर लोकप्रतिनिधींना बोलावून सावळे यांच्या दुकानाजवळ पॅगो चालकास पकडले. याबाबत विचारणा केली असता त्याने रेशनचे धान्य जनावरांच्या खाद्यासाठी म्हणून घेऊन जात असल्याचे सांगितले. यावेळी तलाठी संजय खरात, कोतवाल मामा कांबळे तसेच ग्रामीण पोलिसांना बोलवण्यात आले. त्याचप्रमाणे पुरवठा निरीक्षक रघुनाथ कोळी, सुनील कानडे, प्राजक्त कांबळे यांनाही बोलवण्यात आले. सगळेजण घटनास्थळी दाखल झाले. काळ्या बाजारात विकला जाणारा 1 टन गहू जप्त करण्यात आला. अशोक सावळे यांच्या रेशन दुकानाला पुरवठा विभागाने सील केले. या कारवाईमुळे रेशन धान्य जादा दराने विकण्याचा उद्योग चव्हाट्यावर आला आहे. मिरज शहरात मोठ्या प्रमाणात रेशनवरील धान्य बाहेर काळ्या बाजारांनी विक्री होत आहे. यामध्ये मोठे धान्य व्यापारी, रेशन दुकानदार यांची टोळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. नागरिक आहे, तुम्ही सांगा काय नेमकं काय झालंय प्रकार. इथं आम्ही आले असता अशोक सावळेच्या दुकानात ब्लॅकनं गहू विकताना आम्हाला आता आढळले. बरं, आम्ही 1 टन भर गहू आढळले. त्यांनी आता कुठे घेऊन चालल्यात म्हटलं तर मसाला खायला घालायला चाललो. मी सांगते इथं लोकांचं, आम्ही लोकप्रतिनिधी आहे इथं, तरी बी लोकांच्या एवढ्या तक्रारी असून सुद्धा लोकांना 5 किलोसुद्धा धान्य यांनी देत नाहीत. नाही, ते नाव आलं नाही तुमचं, रेशनमध्ये नाव नाही तुमचं, ते अंगठाच आला नाही तुमचं, हे आलं नाही, असं करून लोकांना फसवायचं आणि रात्री असं ब्लॅकनं सगळे बाहेर काढून माल विकायचं. त्या म्हणजे काळा बाजारानं सगळा माल विकला जातो इथे. दुकान हे ताबडतोब सील व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणखी काही लोकांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया. स्थानिक प्रतिनिधी पण आहेत, टाकळीचे हे विद्यमान सदस्य आहेत, त्यांच्याकडे पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, काय सांगाल तुम्ही, नेमका काय प्रकार घडला? शासनानं स्वस्त धान्य दुकान सुरू करून गोरगरिबांनी धान्य मिळावं या चांगल्या हेतून शासनाचं हे काम असताना इथले जे दुकानदार आहेत त्यांनी हा ब्लॅकनं माल विकण्याचा पराक्रम करत आहेत. तर ह्या समस्त जागृत नागरिकांनी हा माल पकडलेला आहे आणि ह्या सुभाषनगरमधल्या जे गोरगरिबांना धान्य मिळत नव्हतं परंतु ह्यांनी ब्लॅकने विकत आहेत, असं किती वेळा तर विकलेले आहेत. तर ही गाडी भरत असताना पकडलेली आहे. अजून आत माल त्यांचा आहे, अजून माल त्यांनी टाकणार होती इतक्यात जागृत नागरिकांनी येऊन पकडलेलं आहे. तर ह्या रेशनचं दुकानाचं त्यांचं लायसन कायमस्वरूपी बंद व्हावं आणि इथल्याच कुणाला तरी गरजू बचत गट किंवा नागरिकांना देऊन इथल्या नागरिकांची गैरसोय होणे यासाठी तातडीनं नवीन रेशन दुकान चालू करायला. हा प्रकार जो घडलेला आहे तो प्रकार आजच घडलेला आहे की वारंवार अशा घटना घडलेल्या त्यांच्याकडून? यापूर्वी बऱ्याच वेळेला असे प्रकार घडलेले वारंवार कानावर येत होते, परंतु आम्ही त्यांच्यावर लक्ष न देता आज संधीची वाट बघून आज बरोबर ते माल घेऊन जाताना आम्ही सहज फिरत असताना गाडी लागलेली दिसली. काय टाकतात बाबा म्हणून गेलं, त्यावेळेला 3 कामगार गाडीमध्ये माल टाकत होते. त्यांना विचारलं की बाबा हा माल कुठं घेऊन चालला आहे, तर म्हशीला घेऊन चाललो आहे. विकत घेऊन चाललाय का कसा चाललो आहे, तर विकत घेऊन चाललो आहे. 5 रुपये किलोप्रमाणे आम्ही घेऊन चाललो. ज्यावेळेला गोरगरीब इथं धान्य न्यायला येतात त्यावेळेला लोक विनंती करतात की 1-2 किलो जास्त द्यायला सांगा, 4 किलो जास्त द्या सांगा. कुठल्याही गोरगरीबाची अडचण त्यांनी काढत नाहीत, कुणालाही सहकार्य करत नाहीत. परंतु राजरोसपणे आजपर्यंत बऱ्याच वेळेला असे प्रकार घडलेले आहेत, पण वेळ आली नव्हती त्यांची, आज वेळ आलेली आहे. किती वर्षापासून हे स्वस्त धान्याचं दुकान या ठिकाणी सुरू आहे? 20-25 वर्षापासून त्यांचं सुरू आहे रेशन दुकान. याच्या अगोदर कधी घटना अशा तुमच्या कानावर आल्या नाहीत? बऱ्याच वेळा कानावर आल्या, परंतु आम्ही त्याचा पाठपुरावा केलो नाही. नेमकं हा आता तुम्ही जर बघितला हा प्रकार कसा घडला आहे, तर नेमकं त्यांचं म्हणणं असं आहे की हे झाडलोट केलेलं धान्य आहे, खाली पडलेलं धान्य आहे. तसं जर वाटत असेल तर आपण प्रत्यक्ष बघावं. तुम्हाला आत्ता प्रत्यक्ष गव्हाची क्वालिटी जर बघितला तर जनावरच्या लायक नाही, ते माणूस खाण्याच्या लायकच आहे. कचरा पडलेला नाही, स्वच्छ आणि सुंदर गहू आहे ते.